बार्टी सारथी महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा काल कमला नेहरू कॉलेजमध्ये PhD फेलोशिपचा पेपर होता. तेथे पेपरफुटी झाली. दरम्यान ABVPचे कार्यकर्ता आणि पोलीस एकमेकांशी भिडले. पोलिसांनी ABVP कार्यकर्त्यांना मारहाण केली. याविरोधी आज ABVPच्या कार्यकर्त्यांनी सकरदरा पोलीस स्टेशनला घेराव करून मारहाण केलेल्या पोलिसांच्या निलंबनाची मागणी केली आहे. बार्टी सारथी महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा काल कमला नेहरू कॉलेजमध्ये PhD फेलोशिपचा पेपर होता. तेथे पेपर फुटी झाली. दरम्यान याची खबर ABVP कार्यकर्त्यांना लागताच ABVP कार्यकर्ता कॉलेज परिसरात पोहोचले. तेथे आमदार अभिजित वंजारी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी आमदारांसोबत भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र गेट बंद केल्याने त्यांना भेटता आलं नाही. कार्यकर्ता बळजबरीने कॉलेज परिसरात गेले, घोषणाबाजी करू लागले. म्हणून पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना अटक केली आणि त्यांचे कपडे फाडले. पोलीस स्टेशनला नेऊन मारहाण केली. त्याच्याच विरोधात आज ABVPच्या कार्यकर्त्यांनी सकरदरा पोलीस स्टेशनचा घेराव करीत मारहाण करणाऱ्या पोलिसांच्या निलंबनाची मागणी केली आहे. हे नागपूर आहे, खूप किलोमीटर अंतर नाही आहे. खूप अंतर आहे का दुसऱ्या पोलीस स्टेशन बरोबर? बिलकुल नाही. तुम्ही बोलवा सर त्यांना. आम्ही प्रेमाने म्हणतोय ना, आमचं काहीतरी दुखलंय ना सर, आमचं समजून घ्या ना. हे कार्यकर्ते विद्यार्थी कार्यकर्ते काम करताय, पोलीसवाल्यांनी आम्हाला सपोर्ट करावा. मारून आले पोलीसवाले आणि आपण त्यांना पाठीशी घालून राहिलो. आणि स्टेशनमध्ये मारण्याची, स्टेशनमध्ये मारता, ABVPचं नाव घेता, शिवीगाळ करता. किती स्टेटचे मिनिस्टर, विद्यार्थी परिषदेचे मुख्यमंत्री आहेत, माहीत आहेत का तुम्हाला? आमची ताकद माहित आहे काय आहे? 50 लाख मेंबर असलेले सदस्य आहे आणि त्याला ABVP माहित आहे. हे चालणार नाही सर. तुम्ही सीपी साहेबांना बोलवा मागितलं ते, ही चिंतेची बाब आहे. ते त्यांची मीटिंग झाल्यानंतर ते बाहेर येतात आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या कार्यकर्त्यांना तुम्ही बाहेर व्हा, त्यांचे कपडे फाडून त्यांना बाहेर नेतात. त्याच्यानंतर आमचे कार्यकर्ते म्हणतात की आता आम्ही ABVP म्हणून आतमध्ये जाऊन आमदारांना भेटणार. आतमध्ये जाण्याचा प्रयास केला असता त्यांना जबरदस्ती गाडीत बसून या स्टेशनमध्ये आणलं जातं आणि इथे आतमध्ये घेतल्यानंतर त्यांच्यासोबत मारहाण होते. हे कितपत योग्य आहे? कोणत्या कायद्यामध्ये हे मान्य आहे? जिथे विद्यार्थी आमचा कुठल्याही प्रकारचा अशांतता पसरवत नव्हता. सबको ही पता ही है प्रकरण जो कल घटा है. PhD का पेपर था बार्टी सारथी का, पेपर लीक हुआ है. जैसे ही पेपर लीक होने की खबर हमें मिली, विद्यार्थी परिषद को मिली है, विद्यार्थी परिषद के कुछ कार्यकर्ता कमला नेहरू कॉलेज पहुँचे. कमला नेहरू कॉलेज सेंटर था और जैसे ही उन्हें पता चला कि विद्यार्थी परिषद के कार्यकर्ता वहाँ आए हैं, आमदार अभिजीत वंजारी ये सेंटर पर ही मौजूद थे. जैसे उन्हें पता चला कि विद्यार्थी परिषद के कार्यकर्ता कॉलेज का घेराव करने आ रहे हैं या कॉलेज में मिलने आ रहे हैं, तो उन्होंने गेट लगा दिए. विद्यार्थी परिषद के कार्यकर्ताओं को अंदर आने से मना कर दिया. फिर जब हमारे द्वारा उनको बोला गया कि अगर से अंदर नहीं आने दिया गया तो गेट तोड़ा जाएगा.